Okay, so in the previous lecture, okay, in the previous class, we have seen the adaptation in the deserts animals, how the deserts animals are adapted for living in the deserts. Okay, now the next point is adaptation in the animals of the snowy region. Ata snowy region manje kay, Hima Pradesh, ja tikani barf jo ahe to khup jast pramana madhe asto. मग अशा ठिकाणचे जे काही प्राणी आहेत ते कशा पद्धतीनं त्या हिमप्रदेशामध्ये राहण्यासाठी अडॅप्ट झालेले असतात. तर आता सर्वात प्रथम त्यांनी काही तुम्हाला माहिती इंटरनेटवरून गोळा करायला सांगितले आहे, तर त्याच्याविषयी मी माहिती सांगतो. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेजेस ऑफ द ॲनिमल्स. काय करायचं, इंटरनेटवरून या सगळ्या प्राण्यांची खाली दिलेल्या त्यांनी त्यांच्या इमेज डाउनलोड करायचे. आता डाउनलोड वगैरे करू नाही शकत आपण, परंतु बघू शकतो कोणते कोणते ॲनिमल्स आहेत, लाईक याक, पोलार बियर, ध्रुवीय अस्वल असेल त्याच्यामध्ये, देन व्हाईट फॉक्स, पांढरा कोल्हा किंवा चंदेरी कोल्हा, माउंटेन गोट त्या ठिकाणी आढळणारी जी काही शेळी आहे, देन सायबेरियन हस्की डॉग, त्या ठिकाणी जो काही हस्की कुत्रा आहे सायबेरियन हस्की कुत्रा असं म्हणतात त्याला, आणि त्याच्यानंतर आहे स्नो लेपर्ड बिबट्या, परंतु हिम बिबट्या. स्नो बिबट्या म्हणजे स्नो लेपर्ड याचा अर्थ काय, त्या ठिकाणी आढळणारा जो बिबट्या आहे. तर या सगळ्यांची इमेजेस घ्यायचे आहेत आणि काय करायचंय, कम्पेअर दीज इमेजेस, हे सगळे जे प्राणी आहेत या सगळ्या प्राण्यांच्या जे काही इमेजेस आहेत त्याची तुलना कशाबरोबर करायची आहे, विथ दोज ऑफ द सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे काय, विषुववृत्तीय जी काही जंगल आहे त्या जंगलाच्या ठिकाणी आढळणारे यांच्यासारखेच जे काही प्राणी आहेत समजा, तर त्यांच्याबरोबर तुम्ही तुलना करून त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, आता या ठिकाणचे जे काही प्राणी आहेत त्यांचं जर निरीक्षण केलं तर महत्वाची त्यांच्यामध्ये एक तीन वैशिष्ट्ये असतात. पहिलं, अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर. एक तर त्यांचा शरीराचा जो काही रंग आहे तो कसा असतो, पांढरा किंवा चंदेरी सिल्वर कलर असतो. देन लॉंग अँड थिक हेअर्स ऑन द स्किन, त्यांची जी काही त्वचा असते त्याच्यावरती लांब आणि जाड केस असतात. एवढीच वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यांच्या आधारेच हे जे काही प्राणी आहेत ते प्राणी हिमप्रदेशामध्ये राहण्यायोग्य किंवा हिमप्रदेशामध्ये अनुकूलित झालेले आहेत. काय आहे पहिलं, तर त्यांच्या शरीराचा रंग एकतर काय असतो, पांढरा असतो किंवा त्याचबरोबर काय चंदेरी असतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांचं या प्राण्यांचं. आणि त्यांच्या त्वचेवरती असणारे जे काही केस असतात ते दाट असतात आणि लॉंग असतात. ओके, मग आता याचा काय उपयोग होतो त्यांना, तर पहिलं त्यांचा स्किन कलर जो आहे, तर बर्फाळ प्रदेश असल्यामुळं हिमप्रदेशामध्ये बर्फ असल्यामुळं पूर्ण बर्फाची चादर जी असते पसरली ती पांढरी असते, त्याच्यामुळे हे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये सहजपणे बेमालूमपणे मिसळून जाऊ शकतात. म्हणजे काही प्राणी जे आहेत ते भक्षकापासून स्वतःला वाचवू शकतात आणि जे भक्षक आहेत ते काय करतात, भक्ष्याला लक्षात येणार नाही की ते त्याला खाण्यासाठी आलेले आहेत, अशा पद्धतीने दोघांनाही त्याचा ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये होतं. आणि लॉंग आणि थिक इयर जे आहे त्याचा फायदा काय होतो, तर थंडी जी आहे कोल्ड आहे त्या कोल्ड पासून त्यांचं शरीराचं रक्षण होतं आणि ते त्याच्यामध्ये जिवंत राहू शकतात. सो हे जे कॅरेक्टर्स या ठिकाणी सांगितलेले आहेत या कॅरेक्टर्सच्या आधारेच किंवा या कॅरेक्टर्स मुळेच हे जे प्राणी आहेत ते स्नोवी रिजन्स मध्ये अडॅप्ट झालेले आहेत. ओके, नाऊ आता या ठिकाणी त्यांनी पिक्चर पण दाखवलेले आहेत, पा अस्वलाचं पण चित्र दाखवलेलं आहे आणि याचं पण आहे. ठीक आहे, the next point is the adaptation in the aerial animal. aerial याचा अर्थ काय, हवेमध्ये संचार करणारे जे काही प्राणी आहेत. ठीक आहे, तर पक्षी वगैरे त्याच्यामध्ये आले पहा. तर आता यांची वैशिष्ट्य कोणती कोणती अशी वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे हे जे काही प्राणी आहेत ते काय झालेले आहेत, हवेमध्ये संचार करण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत, तर ते आपण बघूयात. What is the main difference between the vehicles on the road and aeroplane? आता त्यांनी इथे एक प्रश्न विचारलाय की रस्त्यावरती चालणारी वाहनं आणि आकाशामध्ये उडणारे जे काही विमान आहे याच्यामध्ये मुख्यतः काय फरक असतो. आपण मुख्यतः त्याच्यामध्ये त्याचा जो आकार आहे त्याच्याशी आपण तुलना करू शकतो, बाबा कार असेल ट्रक असेल त्याचा आकार कसा आहे, आणि विमानाचा आकार जर बघितला आपण तर तो कसा असतो. विमानाच्या आकाराचं निरीक्षण जर केलं तर तो दोन्ही टोकांना कसा असतो, निमुळता असतो, सिलिंड्रिकल त्याचा आकार असतो मध्ये आणि दोन्ही टोकांना कसा असतो, निमुळता असतो. आता हे जे काही एरियल ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्या आधारे ते अडॅप्ट झालेले आहेत, तर ते बघूया. द स्पिंडल शेप्ड बॉडी,
ऑफ द बर्ड्स, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य पक्षी जे आहेत त्या पक्ष्याच्या शरीराचं जर निरीक्षण केलं आपण तर त्याचा शरीराचा आकार कसा असतो, स्पिंडल सारखा. म्हणजे काय तर दोन्ही टोकांना निमवतात. मासे जे असतात त्यांचा सुद्धा आकार दोन्ही टोकांना निमवत असतो. बघा अगदी त्याच पद्धतीनं हे जे काही पक्षी आहेत त्या पक्ष्यांचा सुद्धा आकार कसा असतो, दोन्ही टोकांना निमवत असतो, ज्याला आपण काय म्हणतो, स्पिंडल शेप. सो स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमायझेस द रेझिस्टन्स ऑफ एअर फाईल फ्लाईंग. ज्यावेळेस पक्षी हवेमध्ये उडत असतात त्यावेळेस त्यांना काय होतो, त्या हवेचा विरोध कमी व्हावा, त्याच्यामुळे पक्ष्यांचा जो काही आकार आहे शरीराचा तो कसा असतो, दोन्ही टोकांना निमवता. बघा या ठिकाणी लिहिलंय टॅपेरिंग स्लेंडर बॉडी ऑफ बर्ड्स. टॅपेरिंग याचा अर्थ काय, दोन्ही टोकांना निमवती आणि स्लेंडर बॉडी असते, जेणेकरून काय होईल त्यांना उडत असताना हवेचा विरोध कमी होईल. जसं माशाला पाण्यामध्ये पोहताना पाण्याचा विरोध कमी होतो त्याच्या स्लेंडर किंवा स्पिंडल शेप बॉडीमुळे, तसंच पक्ष्यांना सुद्धा हवेत उडताना हवेचा विरोध कमी होतो. आता आणखी काय वैशिष्ट्य आहेत की जी ज्याच्यामुळे हे जे काही पक्षी आहेत ते हवेत संचार करण्यासाठी अडप झाले. पहा विथ हॉलो बोन्स. पक्ष्यांची जी काही हाडं असतात ना ती पोकळ असतात, ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं वजन हलकं असतं, त्यामुळे ती सहजपणे आकाशामध्ये उडू शकतात. अ बॉडी कव्हरिंग ऑफ द फिदर्स, आणि त्यांच्या शरीरावरती जे आहे ते फिदर्स असतात, पिसांचं आवरण असतं आणि ती वजनाला हलकी असतात. अँड मॉडिफिकेशन ऑफ द फोर लेग इन टू विंग. फोर लेग याचा अर्थ पुढचे पाय. पक्ष्यांमध्ये पुढच्या पायाचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, पंखांमध्ये झालेलं असतं. देअर फोर लेग्स आर मॉडिफाईड इन टू द विंग्स. ठीक आहे, त्यांचे जे काही पुढचे पाय आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, पंखांमध्ये झालेलं असतं. देअर बॉडी इज लाईट इन वेट, आणि त्यांच्या शरीराचं जे काही वजन असतं ना ते खूप कमी असतं, म्हणजे हलकं असतं. शरीर त्यांचं हलकं असतं का, कारण त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे बोन्स आहेत ते पोकळ असतात आणि त्यांच्या शरीरावरती पूर्ण काय असतात, फिदर्स असतात, आणि ती सुद्धा वजनाला कमी असतात, त्यामुळे एकूणच त्यांच्या शरीराचं वजन जे असतं ते खूप कमी असतं, म्हणजे त्यांचं शरीर जे असतं ते हलकं असतं. अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग, आणि त्याच्यामुळेच ते हवेमध्ये उडू शकतात, म्हणजेच हवेमध्ये संचार करण्यासाठी पक्षी जे आहेत ते काय झालेले आहेत, अनुकूलित झालेले आहेत. ओके, तर या वैशिष्ट्यांच्या आधारे ते अनुकूलित झालेले आहेत. कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत, पहिलं आहे स्पिंडल शेप्ड बॉडी, ओके, सेकंड हॉलो बोन्स, बॉडी, थर्ड बॉडी कवर्ड विथ द फीदर्स, फोर्थ वन मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग इन टू विंग्स, ओके, फिफ्थ वन द बॉडी इज लाईट इन द वेट. ओके, तर ही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. आता इन्सेक्ट जे असतात, कीटक, द बॉडी ऑफ द इन्सेक्ट इज ऑल्सो लाईट इन वेट. इन्सेक्ट जे असतात ना, कीटक उडतात, बघा आपल्याला माहित आहे कीटक जे आहेत ना ते हवेमध्ये सहजपणे उडू शकतात, याचं कारण काय आहे, त्यांचं जे शरीर आहे ते सुद्धा काय असतं, हलकं असतं, लाईट इन वेट. अँड टॅपेल्स ऍट बोथ एंड्स, आणि दोन्ही टोकांना त्यांचं सुद्धा शरीर जे आहे ते काय असतं, निमवत असतं. दे कॅन फ्लाय विथ द टू पेअर्स ऑफ विंग्स, त्यांच्यामध्ये काय असतात, पंखांच्या दोन जोड्या असतात. अँड द इन्सेक्ट कॅन वॉक विथ द सिक्स स्टिक लाईक लेग्स, म्हणजे दोन पंखांच्या जोड्या ज्या आहेत त्याच्या मदतीने ते काय करू शकतात, ओढू शकतात. आणि त्यांचे जे काही पाय जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये पहा सहा पाय असतात काडीसारखे, काय असतात, काडीसारखे सहा पाय असतात ज्याच्या मदतीने ते चालू शकतात. म्हणजे कीटक जे आहेत ते चालण्यासाठी पण अडॅप्टेड आहेत आणि हवेमध्ये उडण्यासाठी पण अडॅप्टेड आहेत. तर हवेमध्ये कसं काय उडू शकतात ते, तर त्यांना पंखांच्या दोन जोड्या असतात त्याच्या मदतीने ते उडतात. ओके, आता तिसरं त्याच्यामधलं प्राण्याचं उदाहरण आहे बॅट. एरियल ॲनिमल जे आहे त्याचं तिसरं उदाहरण काय आहे, बॅट. ही बॅट म्हणजे तुमची क्रिकेटमध्ये नाही बरं का, बॅट म्हणजे काय, वटवाघूळ. आता वटवाघूळ सुद्धा आपण किंवा तुम्ही उडताना बघितलं असेल संध्याकाळच्या वेळेला विशेष करून, ठीक आहे. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅटॅजियम. वटवाघूळ जे आहे ते उडू शकतं कशाच्या मदतीनं, तर त्यांची जी काही पायाची बोट असतात ना, त्या पायांच्या बोटांच्या मध्ये काय असते, त्वचा असते. जसं आपण या आधी बघितलं होतं, बेडूक असेल किंवा बदक असेल त्यांच्या पायांच्या बोटांच्या मध्ये पडदे असतात त्वचेचे, अगदी सेम त्याच पद्धतीनं बॅट जे आहे ना त्याची जी काही बोट आहेत, फोर लेग आणि लेग, हँड लेग म्हणजे पुढचे पाय असतील तिचे किंवा पाठीमागचे पाय,
तर त्याच्यामध्ये काय असतो, थिन फोल्ड अप स्किन असतो, म्हणजे त्वचेचा पातळ पडदा असतो. म्हणजे वटवाघळाच्या पायांच्या बोटांच्या मध्ये त्वचेचे पातळ पडदे असतात आणि त्याच्यामुळे वटवाघूळ जे आहे ते काय करू शकतं, हवेमध्ये उडू शकतं. तर अशा पद्धतीनं हे जे काही एरियल अॅनिमल्स आहेत ते काय झालेले आहेत, अडॅप्टेड आहेत. कशासाठी? हवेत संचार करण्यासाठी. सो आपण काय बघितलं, अडॅप्टेशन इन द एरियल अॅनिमल्स. ओके, या ठिकाणी त्यांची क्लॉज पण दाखवलेत पहा. त्या अॅनिमल्स जे असतात अडॅप्टेड, जे करून जेणेकरून ते फांदीवरती बसू शकतात, त्याच्यावरती घट्ट पकडून बसू शकतात वारा वगैरे आल्यानंतर. तर हे पण त्याच्यामध्ये आहे, पण इथं त्याचा उल्लेख केलेला नाही क्लॉजचा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट, अडॅप्टेशन इन द रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय? तर जे काही सरपटणारे प्राणी आहेत त्या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कशा पद्धतीने अनुकूलन झालेलं असतं. ठीक आहे, या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला तीन इमेजेस दिसतात, टॉर्टॉइज आहे, स्नेक आहे आणि त्याचबरोबर पाल आहे, वॉल लिझार्ड आहे. ओके, तर त्यांनी एक कृती तुम्हाला करायला सांगितलेलं आहे, ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स, दूर अंतरावरून फक्त निरीक्षण करा, शोधण्यासाठी जाऊ नका त्यांना. ठीक आहे, स्नेक्स अर्थ वर्म्स अँड हाऊ दे क्रीप, काय करायचं आहे, साप आणि गांडूळ कशा पद्धतीनं सरपटतात तर त्याचं निरीक्षण करायचंय. तर गांडुळाचं तुम्ही जवळून केलं तरी चालेल, पण सापाच्या अजिबात जवळ जायचं नाहीये. ठीक आहे, तर गांडूळ कशा पद्धतीनं सरपटतं याचं तुम्ही निरीक्षण करायचंय. आपल्याकडे आहे, पहा, बघू शकतो आपण, बऱ्याच जणांकडे शेती आहे त्याच्यामध्ये असतात ते. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर द क्रीपिंग, तर ते क्रीपिंग करण्यासाठी, सरपटण्यासाठी कुठल्या अवयवांचा उपयोग करतात. आता सापाला पाय असतात का? नाहीये. गांडुळाला पाय असतात का? नाही. तर मग ते कशा पद्धतीने सरपटतात? ओके, नोट एनी सच, आर दे देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, त्यांच्यामध्ये यासाठी काही विशेष बदल झालेले आहेत का, त्याची नोंद करायला सांगितलं आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. अॅनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, हाऊस लिझार्ड म्हणजे आपल्याला माहिती आहे घरातली पाल जी आहे घरामध्ये भिंतीवरती असते. त्याच्यानंतर आहे गार्डन लिझार्ड, सरडा, क्रोकोडाईल, हे जे काही सरपटणारे प्राणी आहेत ते काय करतात, दे यूज देअर मसल्स फॉर द क्रीपिंग, कशाचा उपयोग करतात ते, स्नायूंचा. बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे, काय करतात ते, स्नायूंचा उपयोग सरपटण्यासाठी करतात. कोण कोण? हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड आणि क्रोकोडाईल, मगर. काय करतात ते, सरपटण्यासाठी स्नायूंचा उपयोग करतात. सिमिलरली दे शो द अडॅप्टेशन इन द स्किन, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये त्वचेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. कशा कशा बाबतीमध्ये? स्किन, सोल्स ऑफ फीट. ठीक आहे, तर त्यांचे जे काही सोल्स असतात पायाचे त्याच्यामध्ये सुद्धा बॉडी कलर, त्यांचा शरीराचा जो काही रंग आहे. उदाहरणार्थ द हाऊस लिझार्ड अँड द मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज, त्यांचे जे काही टोज असतात, नखे असतात, पाल जे आहे आपल्या घरामध्ये समजा असेल तर ती पडत नाही बघा सहजासहजी भिंतीवरून. त्याचं कारण काय आहे, तर तिला ज्या नख्या असतात ना, त्या नख्याच्या मदतीने ती काय करते, ग्रीप राहते तिची भिंतीवरती, ती पडत नाही खाली. किंवा हे जे काही लिझाड आहे, पाल असेल किंवा घोरपड असेल, तर त्यांना काय असतात, क्लॉड टोज असतात अँड थीन सोल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, पंजे कशा असतात, नखयुक्त आणि पातळ पंजे असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रीप राहते. फेअर ॲज स्नेक्स हॅव द स्केली स्किन, आणि स्नेक्स जे आहे त्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यांच्या त्वचेवरती, सापाच्या त्वचेवरती काय असतात, खवले असतात. म्हणजे ते हे जे काही सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की ज्याच्या वैशिष्ट्यांच्या आधारे ते काय झालेले आहेत, सरपटण्यासाठी काय, त्यांचं शरीर जे आहे ते काय आहे, अनुकूलित झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यांच्यामध्ये मसल्स आहेत की जे मसल्स काय करतात, त्यांना क्रीपिंग साठी मदत करतात. म्हणजे सापामध्ये सुद्धा जर विचार करायचा झाला, साप किंवा अर्थवर्म यांच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे की मसल्स आहेत की जे त्यांना क्रीप करण्यासाठी मदत करत असावे. त्याच्यानंतर आपण बघितलं की हाऊस लिझार्ड किंवा मॉनिटर लिझार्ड जे आहेत त्यांचे जे काही टोज असतात ते काय असतात, क्लॉड असतात आणि थीन असतात. त्यांचे जे काही पंजे आहेत ते नखयुक्त आणि पातळ असतात. आणि साप जे आहेत सापाच्या शरीरावरती काय असतात, खवले असतात. या वैशिष्ट्यांच्या आधारे हे प्राणी जे आहेत ते काय झालेले आहेत, अडॅप्ट झालेले आहेत सरपटण्यासाठी. ओके,
Now let us see the interesting pictures are there. Observe these pictures. Sutar Pakshi ahe, to barobar tyachyamadhye झाडाच्या खोडामध्ये छिद्र केलंय त्यांनी. या ठिकाणी साप जो आहे तो बेडकाला गिळताना दाखवलाय. या ठिकाणी पक्षी जे आहे त्याची चोच किती मोठी दाखवली पहा. गोगलगाई, त्याच्यानंतर बटरफ्लाईज, ठीक आहे, त्यांचे काही लेग्स आहेत समजा किंवा त्यांचे फिदर्स, हे सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे चित्र. आणि खाली म्हटलंय अडॅप्टेशन फॉर फूड इन अॅनिमल, तर हा नेक्स्ट पॉइंट आहे. अडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट बघितला होता आपण, त्याच सारखा हा मुद्दा आहे. अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन, म्हणजे प्राणी जे आहेत तर अन्न ग्रहण करण्यासाठी त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने अनुकूलन झालेलं आहे, तर तो तो भाग बघूया आपण. वी कॅन कॅटेगराइज द अॅनिमल्स ऍज द हर्बिवर्स अँड कार्निवर्स. आपण प्राण्यांचं वर्गीकरण मुख्यतः दोन गटामध्ये करू शकतो. हर्बिवर्स म्हणजे शाकाहारी प्राणी आणि कार्निवर्स म्हणजे मांसाहारी प्राणी. स्पेशल अडॅप्टेशन आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. अन्न ग्रहण जे आहे प्राण्यांना ते सोप्या पद्धतीने करता यावं यासाठी प्रत्येक प्राण्यांमध्ये विशिष्ट असे बदल झालेले आहेत. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन द न्यूट्रिशन. तर हे आपण डिटेलमध्ये पोषण या पाठामध्ये बघणार आहोतच, ठीक आहे. वॉच द programs on the channels like National Geographic Wild or Discovery etc. to learn about the feeding habitats of animals like frogs, snakes, birds, mosquitoes and butterflies. तर त्यांनी तुम्हाला आवर्जून सांगितलंय की YouTube वरती वेगळे व्हिडिओ बघू नका, आवश्यक नाही ते. किंवा तुम्ही टीव्ही वरती सारखं कार्टून चॅनल बघण्याच्या ऐवजी काय करा, नॅशनल ज्योग्राफिक चॅनल बघा किंवा डिस्कवरी चॅनल बघा. आणि या वाहिन्यावरती वेगवेगळे जे काही प्राणी आहेत ते कशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात, कोणते प्राणी विशेषतः बेडू कशा पद्धतीने अन्न ग्रहण करतो, स्नेक्स जे आहेत ते कशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात, पक्षी जे आहेत ते कशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात, बटरफ्लाईज असेल त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय असते, सोंड असते. इथं पहा या ठिकाणी हे जे बटरफ्लाईज आहे ना त्याला सोंड आहे, तर तो काय करतोय त्या सोंड जे आहे त्यांनी काय केलंय त्या फुलामध्ये सेंटरला इन्सर्ट केलंय. आणि तो काय करतो त्याच्यामध्ये इन्सर्ट करून त्या फुलामध्ये असणारा जो काही मकरंद आहे तो त्याच्यामध्ये शोषून घेत असतो. याच पद्धतीने डास काय करतात, त्याची सोंड जी आहे बरोबर आपल्याला काय करतात, आपल्या स्किन मध्ये पियर्स करतात. जसं इंजेक्शन आपण घेतो, लस घेताना इंजेक्शन वगैरे टोचतात बा किंवा ब्लड काढत असताना, तसं तो काय करतो त्याची जी काही सोंड आहे तो इन्सर्ट करतो आणि आपल्या शरीरातलं ब्लड जे आहे ते ओढून घेतो. म्हणजे हे जे काही प्रत्येक प्राणी जो आहे त्याच्यामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी त्या काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत ज्याच्या मदतीने तो काय करतो अन्न ग्रहण करत असतो. बेडूक आहे, बेडूक जो आहे त्याची जीभ जी आहे तो काय करतो बाहेर टाकू शकतो वेगाने. आणि त्याच्यामध्ये कीटक जे आहेत ते काय करतात, त्या जिभेला त्याच्या जिभेला चिकटतात आणि तो काय करतो आतमध्ये ओढून घेतो तोंडामध्ये. फ्रॉग म्हणजे त्याचं अडॅप्टेशन तुम्ही हे चॅनल वरती पाहू शकता. स्नेक जे आहे ते काय करू शकतो, बेडकाला पकडून पूर्ण त्याला झुळू शकतो तो. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे जे प्राणी आहेत, म्हणजे हत्ती कशा पद्धतीने अन्न ग्रहण करतो, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत, तर ते आपल्याला काय करायचं या चॅनलवरती पाहून बघायचं आहे. बघा या ठिकाणी एक चार्ट दिलाय, हा चार्ट तुम्हाला काय करायचा आहे, या सगळ्या प्राण्यांचं निरीक्षण करून तुम्हाला त्याच्यामध्ये वैशिष्ट्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि हा चार्ट त्याच्यामध्ये पूर्ण करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. एक रो त्यांनी पूर्ण करून दिलाय, उभे तीन कॉलम आहेत बघा या ठिकाणी काय काय म्हटलंय. अडॅप्टेशन बघा तीन कॉलम आहेत, तीन स्तंभ आहेत, त्याच्यामध्ये तीन प्रकारे माहिती पूर्ण करायची आहे. पहिल्या स्तंभामध्ये आहे अडॅप्टेशन ज्याला म्हणूया आपण झालेले अनुकूलन. दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांनी दिलेला आहे अॅनिमल, कुठल्या अॅनिमल मध्ये असतं ते अडॅप्टेशन. आणि त्याच्यानंतर त्या अडॅप्टेशनचा उपयोग तो जो प्राणी आहे तो कशा पद्धतीने करतो, कशासाठी करतो, अनुकूलनाचा उपयोग कशासाठी करतो. तर पहिलं बघा त्यांनी अॅनिमल मध्ये दिले लायन आणि टायगर, सिंह आणि वाघ जे आहे त्यांच्यामध्ये काय असते, शार्प टीथ असतात त्यांच्यामध्ये, त्यांचे जे काही सुळे दात असतात ते अनुकुचीदार असतात. तर त्याचा उपयोग ते कशासाठी करतात, टू टियर द फ्लेश. फ्लेश म्हणजे काय, मांस. मांस फाडून खाण्यासाठी काय करतात ते या शार्प दातांचा उपयोग करतात. मग आता त्यांनी काही अडॅप्टेशन दिलेत खाली, मग हे अडॅप्टेशन कोणत्या अॅनिमल मध्ये असतात आणि ते त्याचा उपयोग कशासाठी करतात हे तुम्हाला पूर्ण करायचे. बघा सेकंड अडॅप्टेशन त्यांनी काय दिले, लॉंग अँड पॉइंटेड बीक, टोकदार लांब चोच कोणत्या कोणत्या
प्राण्यांमध्ये असते, उदाहरणार्थ बगळा आहे, ठीक आहे, किंवा जे काही सायबेरियन कारकोच वगैरे तुम्हाला माहीत नसेल तुम्ही बघू शकता. मग ते अॅनिमलचं एक्झाम्पल तिथं आलं, त्याचा उपयोग ते कशासाठी करतात, फिश वगैरे जे आहेत त्या पाण्यामध्ये इन्सर्ट करून त्याची जी काही बीक आहे त्यांना पकडण्यासाठी. त्याच्यानंतर शॉर्ट बीक कोणत्या ह्याच्यामध्ये असते, आखूड चोच, ते लिहायचं, अॅनिमल लिहायचे, यूज लिहायचा. त्याच्यानंतर आहे लॉंग अँड स्टिकी टंग, लांब आणि चिकट जीभ कुणाची असते, तर याच्यामध्ये एक्झाम्पल काय येईल, अॅनिमल कोणता येईल, फ्रॉग. आणि काय उत्तर येईल त्याच्यामध्ये, यूज काय येईल, टू कॅच द प्रे, त्याचं जे काही भक्ष्य आहे इन्सेक्ट त्याला पकडण्यासाठी. त्याच्यानंतर आहे लांब मान, लॉंग नेक कुणाची असते, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जिराफ लिहू शकता. उंट आहे, त्याचा उपयोग कशासाठी करतो, तो अन्न मिळवण्यासाठी, उंचावरील जे काही झाड आहेत, उंच झाड आहेत त्यांना त्याचे जे काही लीव्ह आहेत ते खाण्यासाठी तो त्याच्यामध्ये उपयोग करतो.